अतिशय चांगलं काम करणारे प्रशासक आणि यांच्या चारित्र्य त्याच्यावर त्यांचा लौकिक आहे. पण त्यांच्या सरकारला सुद्धा ईडी आणि तत्सम संघटनेचा यत्न होतोय. त्याचा अर्थ या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा गैरवापर कसा केला जातो याचं हे उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रपर्यंत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या जवळपास 10 लोकांना काहीतरी चौकशी किंवा काही ना काहीतरी कामाच्यासाठी गेलं. त्याचे काही लोकांचे ऍक्सिडेंट त्याच्यामध्ये ती 100 कोटीची रक्कम 20 कोटीवर झाली. त्याचा अर्थ तिथे अतिरंजित अशा प्रकारचे आणि सातत्याने ते जे काही चुकीच्या गोष्टीच्या संबंधीची भूमिका मीडियाच्या समोर मांडत होते त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. काही विचार पण या वया फॉर्म हा शब्द पडत शब्द माघारी घेतले पण पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये हे अतिशय चांगलं काम करणारे प्रशासक आणि यांच्या चारित्र्य त्याच्यावर त्यांचा लौकिक आहे असं जैन फाटलांचं व्यक्तिमत्व आहे. आणि आज त्यांना कशासाठी बोलवलं का बोलवलं काय प्रश्न विचारतात त्याची कल्पना नाही आहे. पण त्यांच्या सरकारला सुद्धा ईडी आणि तत्सम संघटनेचा यत्न होतोय. त्याचा अर्थ या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा गैरवापर कसा केला जातो याचं हे उत्तम उदाहरण हे महाराष्ट्राच्या देशाच्या समोर आलं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. साहेब आपण बघतोय की राष्ट्र सातत्याने राष्ट्रवादीच्याच सगळ्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आपण जर बघितलं तर असं होतं असं की म्हणजे आमच्याकडे जी यादी आहे की आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या जवळपास 10 लोकांना काहीतरी चौकशी किंवा काही ना काहीतरी कामाच्यासाठी गेलं. त्याचे काही लोकांचे ॲक्शन घेतले. आता साधी गोष्ट आहे की अनिल देशमुख यांना जवळपास 13 ते 14 महिने कारागृहात तुरुंगात ठेवलं. त्यांच्यावरचा जो केस होती सुरुवातीची की त्यांनी एका शैक्षणिक संस्थेला 100 कोटी रुपये घेतले हा त्यांच्यावरचा आरोप. आणि सतत चौकशीच्या नंतर जे त्यांचं आरोपपत्र दाखल केलं त्याच्यामध्ये ती 100 कोटीची रक्कम 20 कोटीवर आली. त्याचा अर्थ तिथे अतिरंजित अशा प्रकारचे आरोप केले जातात. लोकांच्या समोर पहिल्यांदा जे आरोप केले ते 100 कोटीचे नाही. लोकांना धक्का बसला काय चाललंय या माणसाच्याकडे 100 कोटी वगैरे म्हणजे त्यांची बदनामी व्हायची ते काम केलं. आणि आता ते सांगतात की तितकी नाही पण एक कोण 10 कोटीची पण कोण 30 कोटीची रक्कम कसली की त्यांच्या एका शैक्षणिक संस्थेला तुम्ही देणगी दिली आहे ती रक्कम चेक मिळालेली आहे ती रक्कम त्या शैक्षणिक संस्थेच्या खात्यात आली आहे ती खर्चही झाली नाही अशी स्थिती असताना 100 कोटीचा उल्लेख आणि 13 महिन्याचा तुरुंगवास याचा अर्थ सध्या तरी शासन सत्तेचा गैरवापर कसा करतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. टार्गेट केलं जातं ते मला माहिती नाही. पण राष्ट्रवादीच्या मगाशी प्रश्न करून विचारला की 9 लोकांना या नात्या पद्धतीनं त्रास देण्यात आलेला आहे. काही अपेक्षा राष्ट्रवादीच्या सरकारांच्याकडून सत्ता जाण्याची असण्याची शक्यता नकारता येत आणि त्या अपेक्षेची पूर्तता करायची आम्हा लोकांची तयारी नाही. काय असेल ती किंमत देऊ तर आपला रस्ता आम्ही शोधणार नाही
हे सूत्र याला पसंत करत नाही, त्याच्यावर या यातना सहन करायला येतात, पण त्याची चिंता आम्हाला करायला नाही. निलंबनाची कारवाई झाली, त्याच्यानंतर परमबीर सिंग यांना जे निलंबन केलं होतं त्यांना पुन्हा एकदा मागे घेण्यात आलं, ज्यांनी आतापर्यंत आरोप केले अनिल देशमुखांना. तो एकच नाही, त्यांचा अनिल देशमुखांच्या वरचा त्यांच्या उद्याच्या केसेस किती आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनीच माहिती करावी. ठाण्यामध्ये असताना किती केसेस झाल्या, आणखीन गोवामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या उद्याच्या तक्रारी किती झाल्या, कशा प्रकारच्या, या सगळ्याच्या खोलामध्ये गेल्याच्या नंतर एक काहीतरी एखादा फेंडर बॉक्स खोलतो त्यातनं बाहेर झोपतं तसं काढल्याचं राहणार नाही. म्हणजे चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण, चुकीचं काम करणाऱ्यांच्या सल्याने ज्यांचा समन्वय अशा लोकांना त्रास, हे सूत्र आताच्या सरकारचं या ठिकाणी दिसते. सर, याला दोन प्रश्न आहे की तुम्ही जसं सांगितलं की राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांना टार्गेट केले गेले, त्यातलंच एक उदाहरण म्हणजे नवाब मलिक. समीर वानखेड्यांच्या प्रकरणात जे नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन बोलत होते त्याच आधारावर सीबीआय देखील आज बोलते. सीबीआय तशा केस देखील रजिस्टर झाल्यात ज्या जे मलिक बोलत होते अगोदर. मग या सगळ्या प्रकरणाकडे आणि सातत्याने जे काही चुकीच्या गोष्टीच्या संबंधीची भूमिका मीडियाचा संबंध वाढत होते त्याची किंमत त्यांना मोजायला लागली. शक्य असताना सुद्धा, पण किंमत मोजत असताना ज्यांच्या संदर्भातली त्यांनी भूमिका घेतली होती आज त्या लोकांच्याबद्दल काही कार्यवाही करण्याचा निर्णय देशातल्या मोठ्या संस्थेने मीडियाला घ्यावा लागला, याचा अर्थ नवा मलिक यांची भूमिका किती सत्यावर आधारित होती ते स्पष्ट झालेली आहे. म्हणजे आता बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी 2000 नोट घेतली सुद्धा जात नाही अशी सुद्धा तक्रारी यायला लागली. या संबंधीचा जो निर्णय घेतला आहे, एखाद्या नवीन माणसाने निर्णय घ्यावेत तशा प्रकारचे निर्णय हल्ली घेतले जातात. माग अशा प्रकारचा एक निर्णय घेतला, खूप लोकांचं नुकसान झालं. अगदी पुणे जिल्ह्याचं जर सांगायचं झालं, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेकडे त्या काळात कॅश होती, त्याची आकडा माझ्या लक्षात नाही, पण काही कोणती रक्कम ही बदलून द्यायची जबाबदारी असताना ती बदलून दिली नाही, पुणे जिल्हा बँकेचं त्याच्यात आर्थिक नुकसान झालं आहे असंच निकाल कोल्हापूरच्या मध्यवर्ती सहकारी बँकेचे झालं. ते निर्णय घ्यायचे, निर्णय घेतल्याच्या नंतर जे रास ज्यांची गुंतवणूक आहे त्यांना वजन करून द्यायची जबाबदारी पाळायची नाही, आणि आम्ही काहीतरी वेगळं करतो आहे असं दाखवतो. सुरुवातीच्या काळामध्ये सांगण्यात आलं की ही नोट इतक्या लोकांची की उद्यापासून आज संध्याकाळपासून जाईल आणि देशात चमत्कार होईल. देशात चमत्कार एवढाच झाला की अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, अनेक कुटुंब आणि व्यावसायिक हे उद्ध्वस्त झाले, आणि ते चमत्कार करण्याच्या नंतर पुरेसं येऊन आता हा दुसरा चमत्कार आता केलेला आहे. बघू आता काय करू. कालही तुम्ही काळजी व्यक्त केली होती ज्या ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतात, आणि त्र्यंबकेश्वर औरंगाबादपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत जाणीवपूर्वक हे सगळे प्रयत्न होतात का? कारण सत्ताधाऱ्यांकडनं आरोप होतोय वारंवार की विरोधकांकडनं जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं जातंय, त्यांच्याकडनं दंगली घडवतो. त्याच्या माझ्यावर शक्ती कोणती आहे, त्याच्यामध्ये विचारधारा कोणती आहे, ही जर बघितलं तर दुसरं काही दिसणार नाही. आज ज्यांच्या हातामध्ये देशातील राज्याची सत्ता आहे त्यांचा याच्यात कितपत सहभाग आहे हे तपासण्याची वेळ नक्की आली. जो 2000 नोट बंद किया या चलन में से निकाली है ऐसा भी कहा जा रहा है कि चुनाव जल्दी घोषित होंगे और फिर विरोधक जो है अपोजिशन की समस्या होगी, इसलिए चुनाव जल्दी आएगा कि नहीं आएगा ये तो मैं कह नहीं सकता. इसे भी लगता था कि आ सकता है, पर कर्नाटक का चुनाव और इसका रिजल्ट आने के बाद शायद सोच कर इसको सही करेंगे ऐसे लगता है. सर, महाविकास आघाडीच्या बाबतीत एक प्रश्न आहे.
साहेब विरोधकांची एक एकजूट झाली पाहिजे किंवा कर्नाटकच्या निकालानंतर एकत्रित भाजपच्या विरोधातलं जे मतदान आहे ते कन्सॉलिडेट झालं पाहिजे यासाठी तुम्ही वेगळा काही प्रयत्न करणार आहात का? नितीश कुमारांनी पाऊल पुढे टाकलंय. मी आता प्रत्येकाशी बोलतोच आहे, मला स्वतः उभं राहायचं नाही, मला या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हातभार लावायचा आहे. नितीश कुमारचा सगळं अनेकांचा. साहेब तुमच्या भोवतीने सातत्यानं एक चर्चा कायम राहिली ती पंतप्रधान पदाची, तुम्ही त्याच्यावरती आता निवडणुका समोर आहे. हा मग चर्चा त्याच आहेत की तुम्ही जो इंटरेस्ट घेताय याही वयाच्या टप्प्यावरती त्यात तुम्हाला काहीतरी पंतप्रधान पदाचा छोटासा होप दिसतो असं तुम्ही म्हणता, असं लोक अशी टीका तुमच्यावर होते. खरं तर तुम्ही या सगळ्या टीका रुल आउट करून एकत्रित फक्त भाजपच्या विरोधातलं मतदान कन्सॉलिडेट व्हायचा प्रयत्न. शब्द माघारी घेतले पण पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये तुम्ही असणार आहात का? अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करताना नेतृत्व हवे. आम्ही सगळे एकत्र बसू. उद्या जनतेने उत्तम सकाळची साथ दिली, शक्ती दिली, त्यातनं आम्ही करू. आणि माझ्या संख्येची जबाबदारी की असे जे तुम्ही असतील येते त्यांना पूर्ण साथ देणं, शक्ती देणं आणि ते वाचतील तिथं मदत देणं. थँक्यू व्हेरी मच सर.